आज चर्चा करू। अशाच आणखी काही देखील भेटीगाठी झालेल्या आहेत। तिकडे नितेश राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि गणेशोत्सवासंदर्भातील विविध मागण्यांसाठी ही भेट घेण्यात आल्याचं कळतंय। यावेळी नितेश राणेंनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली। हिंदू सणांचं महत्त्व कमी करण्याचा सरकारचा डाव आहे, किमान समान कार्यक्रम असल्याचं त्यांनी म्हटलंय। गेल्या वर्षीची तारीख ही फक्त बदलली, नियम मात्र तेच असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आणि सणांच्या नियमावलीबाबत त्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली। मागे विविध निर्बंध लावून त्या त्या सणांचं महत्त्व कसं कमी करायचं, हाच एक किमान समान कार्यक्रम ह्या ठाकरे सरकारचा राहिलेला आहे असंच आम्हा लोकांना दिसतोय। जी नियमावली काढलेली आहे, गेल्या वर्षीची तारीख बदलून याही वर्षी तीच नियमावली आणली आहे, जी आर आणला आहे, त्याच्यामध्ये असे निर्बंध टाकलेले आहेत जेणेकरून हे सण तुम्ही साजराच करू नका। माझा प्रश्न एवढा आहे की हिंदू सणांवर किंवा हिंदू सणांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हे लोकांना करोना आठवतो, पण काल जे BST चा कार्यक्रम झाला जिथे स्वतः माननीय मुख्यमंत्री होते तिथे हे लोकांना गर्दी दिसत नाहीत, मेट्रोच्या कार्यक्रमामध्ये गर्दी दिसत नाहीत, ह्यांच्या पार्ट्या चालतात तिथे हे लोकांना करोना दिसत नाही, पुण्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन झालं तिथे करोना दिसत नाहीत, पण जिथे जिथे आमचे सण आले तिथे सणांच्या वेळी सगळ्याच्या सगळ्या हे लोकांना करोना दिसतो। हिंदू धर्मावर कुठल्या पद्धतीने सगळं संकट आणायचं, म्हणजे जसं मी काही दिवसाअगोदर ट्विट केलं की हिंदू खतरे में है, अशी परिस्थिती जशी वेस्ट बेंगॉलमध्ये होती तशीच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये घडवण्याचं काम हे ठाकरे सरकारने चालू ठेवलं आहे। ही सगळी परिस्थिती आम्ही माननीय राज्यपालांच्या कानावर घातलेली आहे। त्यांनी सांगितलेलं की तुम्ही तुमचं काम करा आणि आम्हाला जे मला जे करायचं मी करीन, कारण का ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे। आज हिंदू सण, हिंदू संस्कृती आणि आज हिंदूमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। मुख्यमंत्र्यांना अनेकदा पत्र लिहिली पण उत्तरच मिळत नसतील तर पत्र लिहून उपयोग काय, असा सवालही आमदार नितेश राणेंनी यावेळी उपस्थित केला, ऐकूयात। मी माझे तरी तुम्हाला 25 ते 30 पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलेली दाखवू शकतो, एकाही पत्राचं मला अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाहीये। 14 ते 19 पर्यंत माननीय देवेंद्रजी पण मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही मी काँग्रेसमध्ये होतो, विरोधी पक्ष म्हणून मीही त्यांना पत्र लिहायचो, पण त्या पत्राचं उत्तर मिळायचं, म्हणून त्यांच्याकडे पत्र देऊन अगर काय फायदाच मिळणार नसेल, त्यांना काय सांगून त्यांना काय कळणारच नसेल, स्वतः घरामध्ये बसतात म्हणजे त्यांना वाटतं काय गणेश उत्सव पण घरामध्येच साजरा करायला पाहिजे, अशा पद्धतीचे मुख्यमंत्री अगर राज्याला भेटत असतील तर उपयोग काय। तर भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राज्यपालांवरती निशाणा साधलाय। तुम्ही मुख्यमंत्र्यांसारखा कारभार करू नका अशा शब्दात अरविंद सावंत यांनी निशाणा साधलाय, पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। राज्यपालांना आता दुर्दैव आहे सांगायची, म्हणजे जनतेने सांगायची वेळ आली। आता तुम्ही देशात महाराष्ट्राचे राज्यपाल आहात आणि तुम्ही ॲन्सरेबल कुणाला आहात, तुम्ही महामहिम राष्ट्रपतींना, तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसारखा कारभार करू नका। केव्हा तरी तुम्ही मुख्यमंत्री होता, त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री असताना जर राज्यपाल तुम्ही आता जसे वागताय तसे वागलं असतं तर तुम्हाला ते योग्य वाटलं असतं का, याचं उत्तर त्यांनी स्वतःच्या मनाला पहिलं द्यावं आणि मग वागावं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। प्रणाली, राज्यपालांची नितेश राणेंनी भेट घेतली त्यानंतर त्यावरती केलेली अरविंद सावंतांनी टीका, काय एकंदरीत सांगाल? आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं महाविकास आघाडीकडनं राज्यपाल हे कसे स्वयंभू आहेत, कसा राज्याचा कारभार हाकू पाहत आहेत, किंवा मुख्यमंत्र्यांच्या कारभारामध्ये किंवा जी कामं मुख्यमंत्र्यांनी करायची आहे, मंत्र्यांनी करायची आहे,
त्याच्यामध्ये कशी ढवळाढवळ करतात हे सातत्यानं सांगितलं जात आहे. आज जेव्हा नितेश राणे त्यांना भेटण्यासाठी आले तेव्हा जाणीवपूर्वक म्हणूनच हा प्रश्न मी त्यांना विचारला की जेव्हा तुम्ही राज्यपालांना भेटायला येता त्यावेळेला असे आरोप केले जात आहेत की राज्यपाल हे स्वतः एक स्वतंत्र मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात किंवा तसे वागू पाहत आहेत असा त्यांच्यावर आरोप होतो. या प्रश्नालाच उत्तर देताना नितेश राणे असं म्हणाले की जर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांच्या भेटीच्या वेळा मागून जर ते पत्रांना उत्तरं देत नसतील भेटीला वेळा देत नसतील तर मग सर्वसामान्यांनी करायचं काय. ह्या सगळ्या गणेश समन्वय समिती ज्या आहेत या समितींनी गेले 40 ते 45 दिवस ज्या काही नियमावली आहेत त्या किती जाचक आहे त्यांचा उत्सवावर किती मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. गेले 2 वर्ष सातत्यानं कोरोनाच्या परिस्थितीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर ही सगळी मंडळं आर्थिकदृष्ट्या विवंचनेत आलेली आहे ह्या सगळ्या मुद्द्यांवर या सगळ्या मंडळांना चर्चा करायची आहे. परंतु मुख्यमंत्री वेळ देत नाही असंच या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि जेव्हा मुख्यमंत्री वेळ देत नसतील तर मग राज्याचा प्रमुख म्हणून आम्ही इतर कोणाकडे जावं म्हणून आम्हाला राज्यपालांकडे यावं लागतं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. आणि ही टीका मुख्यमंत्र्यांवर की ते वेळ देत नाही भेटीला बोलवत नाहीत किंवा चर्चा करत नाही ही काही पहिल्यांदा कुणी करत असलेली टीका नाही तर मुख्यमंत्र्यांवर सातत्यानं या टीका होत राहत आहेत की ते लोकांना भेटीच्या वेळा देत नाही आणि बैठका घेत नाहीत किंवा लोकांचं जे सर्वसामान्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घेत नाही. गणेश समन्वय समिती बाबतीत सुद्धा शिवसेना पुरस्कृत किंवा शिवसेनेमध्ये जास्ती लोक असलेले ज्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेचे जास्त लोक आहे अशा समन्वय समितीची शिवसेनेच्या कार्यालयामध्ये बैठक झाली होती आणि त्यांनी या सगळे नियम मान्य केले. पण याचा अर्थ तो महाराष्ट्रातल्या सगळ्या गणेश उत्सव मंडळांना मान्य आहे का तर असं नाही असं या सगळ्या गणेश समन्वय समितीवाल्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही केवळ गणेश मंडळांवर लादलेल्या नियमांचे मुद्दे नाही तर चाकरमानी जे मुंबईतून कोकणात जातात यांच्याबद्दलची नियमावली जी आहे ती सुद्धा आता राज्य मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीनं तपासून घेणं किंवा त्याचे जे नियम आहे ते आता जाहीर करणं गरजेचं अवघे काही दिवस राहिलेले आहे. लोकांच्या जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहे या प्रश्नांची उत्तरं कोण देणार असा सवाल आता सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत विचारला जातो. बरोबर प्रणाली. आणि नितेश राणेंनी जे काही पत्र व्यवहार केले ज्यांना ज्याला उत्तर मिळालं नाही ते नेमकं काय होतं काय आता मागणी आहे नितेश राणे यांची हिंदूंच्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडे किंवा सरकारकडे. त्यांचे 2-3 महत्वाचे मुद्दे. एक तर त्यांचं म्हणणं होतं की कोकणातले जे सगळे कोकणी माणूस गणेशोत्सव साजरा करायला कोकणात जातो मुंबईतून त्याची जी प्रवासाची नियमावली आहे त्यांनी कसं जायचं आहे तिथे क्वारंटाईनचे काही नियम आहेत का ह्या सगळ्या प्रश्नांवर अजून शासनाच्या वतीनं कुठलीही नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही किंवा तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे नियम पाठवण्यात आलेले नाही त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम आधी दूर केला गेला पाहिजे. माणसं कोकणी माणसांनी कुठे सण साजरा करावा तो कोकणात करावा मुंबईत करावा मूर्तीची उंची किती असावी कारण मूर्तीच्या उंचीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मूर्तिकार मोठ्या प्रमाणावर मूर्त्या बनवत असतात आणि जर मूर्तीची उंची सातत्यानं बदलली गेली तर त्याचं सगळं घडांतर जे आहे किंवा आर्थिक गणित जे आहे ते मूर्तिकारांचं कोलमडणार आहे. त्याच्याबद्दलचे नियम स्पष्ट करावे. उत्सव साजरा करत असताना जाहिराती लावता येतील नाही लावता येईल याचे नियम जरा शिथिल करावे. त्याचबरोबर उत्सव साजरा करत असताना किती कार्यकर्ते असावे 2 डोस घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मंडळामध्ये उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी एक त्यांची मागणी आहे. या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यावर शासनाकडून कुठलाही खुलासा अजून आलेला नाही म्हणून आम्हाला अखेर राज्यपालांकडे जावं लागतंय. बरोबर पत्रव्यवहार प्रणाली. आणि यासाठीच नितेश राणेंनी आज राज्यपालांची थेट भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सुद्धा त्याला उत्तर काही मिळत नाहीत असा आरोप नितेश राणेंनी केलाय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर नितेश राणे हे लोकप्रतिनिधी आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं काम करत असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले आहेत. त्यांच्या राज्यपालांसोबतच्या भेटीचा राजकीय उद्देश काहीही असला तरी सध्याची परिस्थिती काय आहे हे बघावं असा टोला त्यांनी नितेश राणेंना लगावला. आज नितेश राणेंनी सुद्धा राज्यपालांची भेट घेतलेली आहे तर काय सांगाल कारण राजकीय वलय या संपूर्ण विषयाला मिळत आहे. नितेश राणे हे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्या परीने प्रयत्न करणार ते सगळ्या बाजूनी प्रत्येक जण करणार फक्त आमचा उद्देश राजकीय काय आहे हा बघण्यापेक्षा
आजची परिस्थिती काय आहे ह्याचा भान सर्वांनी ठेवूया. गणपती साजरा होऊ नये असं कधीच कोणाला वाटणार नाही. दणक्यातच व्हायला पाहिजे, पण त्या दणक्यात होत असताना आपले पदाधिकारी कार्यकर्ते बाधित होऊन उद्याचा त्यांचा मृत्यू तो रोखण्यासाठी हा सगळा प्रयत्न. राज्य सरकार नेमकी कशा पद्धतीने भूमिका घेते किंवा एसओपी कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिका मांडते हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. पुढे सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज एटीन लोकमत, मुंबई.